नमस्कार, वीकेबी न्यूज के प्राइम टाइम न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज की हेडलाइंस पर। दुनिया के चार सबसे गर्म शहरों में से एक है चंद्रपुर। विदर्भ समेत जिले में 3 दिन का ऑरेंज अलर्ट। शहर में बने भव्य पुलिस भवन का उद्घाटन समारोह हुआ संपन्न। माननीय श्री अजीत पवार के हाथों हुआ उद्घाटन। उरण के कारंजा गांव की दिल दहला देने वाली घटना। गाय के पेट से निकाले गए 20 किलो प्लास्टिक और नट बोल्ट। अब खबरें विस्तार से। चंद्रपुर में बढ़ते तापमान को देखते हुए फिलहाल सूरज की तस्वीरें बन रही है। 28 अप्रैल को चंद्रपुर शहर में तापमान 45.8 डिग्री सेल्सियस रिकॉर्ड किया गया था। चंद्रपुर दुनिया का चौथा सबसे गर्म शहर है। क्षेत्रीय मौसम विभाग ने शनिवार से अगले 3 दिनों के लिए ऑरेंज अलर्ट जारी किया है। विदर्भ के शहरों में उच्च तापमान का अनुभव हो रहा है। एक तरफ गर्म हवाएं और बढ़ता तापमान तो दूसरी तरफ नागरिकों द्वारा इससे बचाव के लिए तरह तरह के उपाय किए जा रहे हैं। शांतिनगर पुलिस थाना क्षेत्र में स्थित प्रेम नगर में आज सुबह आपसी विवाद के चलते एक व्यक्ति के चाकू से वार करने की घटना सामने आई है। आरोपी का नाम सुमित है। जख्मी को मेहू अस्पताल में भर्ती किया गया है और उसकी दशा चिंताजनक है। इस घटना में शामिल 2 आरोपियों ने पुलिस के समक्ष आत्मसमर्पण कर लिया है, तो वही तीसरे आरोपी की तलाश पुलिस कर रही है। आज नागपुर में कई बड़े नेताओं का आगमन होने वाला है, इसके चलते पुलिस की जिम्मेदारियां ज्यादा बढ़ गई है। नागपुर में एक पत्रकार परिषद आयोजित की गई। पत्रकारों से बात करते समय विजय वडेट्टीवार ने टैक्स का मुद्दा उठाते हुए कहा कि मनमोहन सिंह जी की सरकार में 12% टैक्स था, तो वही अब केंद्र सरकार ने 35% टैक्स को बढ़ा दिया है। महाराष्ट्र राज्य सर्वाधिक टैक्स भरने वाला राज्य है, तो यह केंद्र सरकार की जिम्मेदारी है कि वह आम जनता को दिलासा दे। विजय वडेट्टीवार के वक्तव्य के मुताबिक महाराष्ट्र सर्वाधिक टैक्स भरने वाला राज्य है। देश का 15% टैक्स का हिस्सा महाराष्ट्र उठाता है, लेकिन माननीय पंतप्रधान का राज्य सरकार पर कोई ध्यान नहीं। उनका कहना है कि हमारी ही राशि को रोककर हमें ही उपदेश करना सरासर गलत बात है। राज्य सरकार की माननीय पंतप्रधान जी से विनंती है कि दूसरे राज्यों के उदाहरण देने से अच्छा हमें मदद करे। वही उदाहरण देते हुए कहा कि जब गुजरात में चक्रवात आया था, तब गुजरात को बड़ी ही कम अवधि में 1000 करोड़ रुपयों की मदद भेजी गई, तो वही दूसरी ओर महाराष्ट्र को केवल 177 करोड़ रुपयों की मदद दी गई थी, जबकि महाराष्ट्र में चक्रवात की तीव्रता ज़्यादा थी। तात्पर्य यह है कि केंद्र सरकार की यह भूमिका गलत है, जिस वजह से राज्य के विकास में कई बाधाएं आती है, लेकिन बैठक में इन मुद्दों पर कोई निर्णय नहीं लिया गया है। वही मराठा और ओबीसी समाज के विकास को लेकर सकारात्मक चर्चा हुई। नहीं, महाराष्ट्र मध्ये आता जवळपास 28-29 जिल्हे आहेत की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रुग्ण आढळलेला नाही, शून्य आहे। आणि साधारणतः आपण पाहिलं की या कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येचं पाहिलं तर 96% लोकांना कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स नाही, 0 सिम्पटम्स 94-95% लोकांना। 3-4% लोकांना हे सर्दीसारखं किंवा तापाल्यासारखे बाकी किरकोळ सिम्पटम्स आहेत, त्याला फार काही त्याच्यामध्ये हे नाही आहे। अशा स्थितीमध्ये पुढचे वेरियंट्स पुन्हा काही धोकादायक येऊ शकतील असं चर्चा आहे। आणि यामध्ये आपण आपल्या आम्ही काल कॅबिनेटमध्ये किमान जिथे गर्दीची ठिकाणं किंवा जिथे सिनेमा हॉल आहेत, लग्न सोहळे जिथे होतात, तुमच्या बाकी धार्मिक कार्यक्रम होतात, अशा ठिकाणी मास्क लावला गेला पाहिजेत आणि मास्क वापरला गेला पाहिजेत, आणि त्यासाठी त्यांना त्या पद्धतीचे त्यांना इंस्ट्रक्शन दिले पाहिजेत, ही चर्चा झाली। परंतु पूर्णतः मास्कची सक्तीचे मात्र निर्णय झालेले नाही, त्या संदर्भातला निर्णय आवश्यकतेनुसार माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार आहे। नाही, परमिशन मिळालेली आहे 27 जागा भरायसाठी आणि त्याची कारवाई सुरू आहे। शासकीय कंपन्यांच्यासाठी आम्ही टेंडर काढलं आहे। जे काही गव्हर्नमेंटच्या पॅनलवर 5 कंपन्या आहेत, ते सगळे कंत्राटी पद्धतीनंच भरायचं आहे। आणि महाज्योतीचे असतील, OBC च्यासुद्धा 350 जागा भरायच्या आहेत। याला आता 1-8 दिवसामध्ये याच्या जाहिराती निघतील आणि या सर्व जागा भरले जातील। OBC च्या कुठल्या जागा? OBC विभागाच्या जागा
जे बहुजन कल्याण विभाग जो नव्यान आला आहे त्यांच्यासुद्धा जागा भरण्यासाठी तो प्रस्ताव त्याला मान्यता मिळालेली आहे आणि त्यासुद्धा जवळपास 350 जागा आहे, 362 जागा वगैरे, त्या जागा आम्ही आता लवकरच भरणार आहोत। नागपूर शहर में भव्य पुलिस भवन का निर्माण हुआ है। इस भवन का उद्घाटन समारोह आज दिनांक 29 अप्रैल को संपन्न हुआ। उद्घाटन समारोह में कई वीवीआईपी सदस्य शामिल थे। कार्यक्रम के उद्घाटक की भूमिका में माननीय श्री अजीत पवार मौजूद थे। माननीय श्री दिलीप वर्से पाटिल कार्यक्रम के अध्यक्ष थे। इस भव्य और आधुनिक यंत्रों के साथ परिपूर्ण भवन में पुलिस को सारी सुविधाएं उपलब्ध कराई गई है, जिस वजह से पुलिस की गतिविधियों में गति बढ़ेगी। मंत्रिमंडळातील माझे सहकारी आमदार दिलीप वळसे पाटील, दुसरे सहकारी सुनील केदारजी, पोलीस महासंचालक रंजनजी शेठ, विवेकजी फणसळकर, रचना त्यागी, संदीप पाटील, शेरिंग दोर्जे, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण इथं आलेलो आहे, ते आपले नागपूरचे SCP अमितेश कुमार, SP विजय नगर, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, माजी माजी सन्माननीय पदाधिकारी पुरुषोत्तम कावळे, राजेश कुडे, त्यांचे सर्व सहकारी पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, नातेवाईकांनो, मित्रांनो, सुरुवातीला मी आपल्या सगळ्यांच्या समोर दिलगिरी व्यक्त करतो, कारण आम्हाला यायला खूपच उशीर झाला। जवळपास 2 तास 5 तास कॅमेरा आपण सगळे सन्माननीय आमची वाट पाहत थांबला, त्याच्यामुळे तुमचाही वेळ खूप महत्त्वाचा आहे, तो वेळ आमच्यामुळं वाया गेला त्याबद्दल मी खरोखरच दिलगिरी व्यक्त करतो। वास्तविक मी कार्यक्रम अतिशय वेळेमध्ये घेणारा कार्यकर्ता आहे, परंतु गडचिरोलीसारख्या दुर्गम भागामध्ये गेल्यामुळं तिथलं काम जवळनं पाहावं, त्याच्यातल्या अडचणी समजून घ्याव्यात, तिथल्या जनतेशी बोलावं, तिथल्या पोलीस विभागातल्या माझ्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी बोलावं, त्यांचे प्रश्न समजून घ्यावेत, या उद्देशाने तिथंही वेळ गेला आणि प्रॉपर गडचिरोलीमध्ये देखील वेळ गेला। मित्रांनो, बरेच दिवस मला दिलीपराव वळसे पाटील साहेब सांगत होते की अजित, आपल्याला वेगवेगळ्या बरीच काही कामं गेल्या 2.5 वर्षामध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार आलेलं आहे, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो आणि त्याच्यातून वेगवेगळ्या विभागाच्या अनेक इमारती सुरू झालेल्या आहेत, पूर्णत्वाला गेलेल्या आहेत, काही ठिकाणी भूमिपूजन आहे आणि त्याच्याकरता वेळ दिला गेला पाहिजे। मधले 2 वर्ष आमचे सगळे करोनाच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्याच अडचणीचे गेले, नियम असल्यामुळं नियमाचं पालन आम्हाला करावंच लागत होतं, कारण आम्हीच नियम करणार आणि आम्हीच पालन नाही केलं तर जनता म्हणेल अरे तुम्हीच पालन करत नाही आणि तुम्ही काय आम्हाला सांगता की अमुक करा तमुक करा, त्यामुळं आमच्यामध्ये काही कामामध्ये मर्यादा पडलेल्या होत्या। आता हेच जर काम बघितलं तर महाराष्ट्राची उपराजधानी आणि देशाचं भौगोलिकदृष्ट्या एक मध्यवर्ती स्थान असलेल्या नागपूर शहराची कायदा सुव्यवस्था राखण्याच्यासाठीची जबाबदारी असलेल्या, मग माझं नागपूर शहर पोलीस असेल किंवा आमचं ग्रामीण नागपूर असेल, यांच्याकरता एक नव्या मुख्यालय इमारतीचं, ज्याला पोलीस भवन नागपूर असं आपण म्हणतो, त्याचं उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने जाणतो। 90 कोटी रुपये आपण खर्च केले साधारण ॲज अ कार्यक्रम, 2018 टेंडर काढलं होतं परंतु 19 काम सुरू केलं आणि मधल्या 2 वर्षाच्या काळामध्ये लेबर निघून गेल्यामुळं थोडासे अडचण झालेली होती, परंतु आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी पाठपुरावा केला। मी त्याच्याबद्दल त्यावेळचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानून त्यांना धन्यवाद देईन, आमच्या अनिल देशमुखांना धन्यवाद देईन, कारण नंतर त्यांनी जबाबदारी घेतल्यानंतर सातत्याने फंड्स कुठल्याही परिस्थितीत कमी पडू न देता। त्याचबरोबर विवेकजी फणसळकर, अमितेश कुमार, अर्चना त्यागी, संदीप पाटील, चेरिन डोजे, ॲडिशनल CP रेड्डी, नागपूरचे SP विजय मगर, श्रीयुत रमेश बंग, प्रकाशजी गजबिये, दीनानाथजी पडोळे, PK चक्रवर्तीजी, सर्व उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनी, आज
नागपूर येथील पोलीस भवनच्या इमारतीच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालो आहोत. माननीय अजितदादांच्या हस्ते या दोन्ही इमारतींचं, म्हणजे ज्याच्यामध्ये पोलीस कमिशनर ऑफिस पण आहे आणि ज्याच्यामध्ये पोलीस अधीक्षक ग्रामीण यांचं देखील कार्यालय आहे, या दोन्ही इमारतींचं उद्घाटन झालं. अनेक वेगळ्या प्रकारचा आनंद आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी झालेला आहे. 2018 सुरू झालेलं हे काम मधल्या काळामध्ये निधी उपलब्ध करून देऊन पूर्णत्वाच्या दिशेनं नेण्याची जबाबदारी ही आमची पोलीस हाऊसिंग महामंडळावर होती आणि पोलीस हाऊसिंग महामंडळांनी फणसळकरजी आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी अतिशय यशस्वीपणानं या सुंदर अशा वास्तूचं निर्माण या ठिकाणी केलेलं आहे. माझी खात्री आहे की या इमारतीमधून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सुटतील, नागरिकांच्या मनामध्ये एक अभय निर्माण होईल आणि चांगल्या पद्धतीने आपण न्याय देऊ शकू. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही निश्चितच सरकारची जबाबदारी आहे, परंतु तंत्रज्ञानाच्या प्रगतीनुसार गुन्हेगारीचं बदलत जाणारं जे स्वरूप आहे किंवा कोविड काळामध्ये अनेक प्रकारच्या ज्या अनपेक्षित आव्हानांना सामोरं जावं लागलं, महाराष्ट्र पोलीस कुठल्याही परिस्थितीमध्ये उत्कृष्टरित्या काम करतात असा त्यांचा लौकिक आहे आणि हे महाराष्ट्राने आणि देशानं पाहिलेलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था ज्यावेळेला आपण राखायची म्हणतो त्यावेळेला आमचे पोलीस दलाचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यांचे सुद्धा काही प्रश्न असतात. आज सकाळी दादानं मी गडचिरोलीला जाऊन आलो. गडचिरोली जिल्ह्यामधल्या सामान्य नागरिकांचे प्रश्न आहेत, पोलिसांचे प्रश्न आहेत, नवीन नवीन सुविधा पाहिजेत आणि त्याच पद्धतीनं आपल्याला नागपूर शहरामध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हे सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. पण हे प्रश्न सोडवत असताना अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार वेगवेगळ्या इमारतींचं बांधकाम करतं आहे, वेगवेगळे निर्णय घेऊन त्याच्यामधून आपण पुढे जायचा प्रयत्न करतो आहे आणि त्यामुळे दलाच्या सुधारणा आणि कल्याणाच्या प्रस्तावावर तात्काळ आणि सकारात्मक निर्णय घेण्याचं काम राज्य सरकार करते, त्यासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून दिला जातो आहे. गेल्या 57 वर्षापासून नागपूर शहर पोलीस आयुक्तालय एका जुन्या इमारतीच्या कार्यालयात बसून शहराची कायदा व सुव्यवस्था सांभाळत आले होते. या 57 वर्षामध्ये पोलीस दलाने अनेक बदल अनुभवले. या काळात शहराने आतापर्यंत 35 असे कर्तबगार पोलीस आयुक्त पाहिलेले आहेत, त्यातील अनेकांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी सुद्धा वर्णी लागली. 1962 साली जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि विदर्भ हा सीपीआय अँड बिरारमधनं जेव्हा महाराष्ट्र राज्यात समाविष्ट झाला तेव्हा 1965 साली तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी नागपुरात पोलीस आयुक्तालय पहिल्यांदा स्थापन केल्यावर श्री एम जी मुगवे हे पहिले पोलीस आयुक्त आपल्या या नागपूरचे बनलेत.
आणि आपल्याला जुन्या लोकांना कल्पना आहे की मुगवे बनल्यानंतर लोक खूप घाबरायला त्यावेळेला लागत असत, अशा परिस्थितीत त्यावेळेला निर्माण झाली आणि त्यावेळी 3 झोनमधील 10 पोलीस ठाण्यांमधून पोलीस दलाचा कारभार सुरू झाला होता। आता शहराच्या चौफेर विस्तारामुळे पोलिसांचे 5 झोन आणि 33 पोलीस स्टेशन झाले आहेत। कामठी वाडी आणि बुटीबोरीसुद्धा ग्रामीणचा काही भाग यामध्ये आलेला आहे आणि त्यात पोलीस आयुक्त 1 पद, सहपोलीस आयुक्त 1 पद, अतिरिक्त पोलीस आयुक्त 3 पदे, तर पोलीस उपायुक्तांची 10 पदे आहेत। कार्यक्षेत्रांची हद्दही वाढल्यामुळं कायदा व सुव्यवस्था राखण्याची शहर पोलिसांची जबाबदारी अधिकच वाढलेली आहे। आयुक्त पोलीस नागपूर श्री अमितजी, ज्या ठिकाणी सगळा पोलीस अधीक्षक ग्रामीण मगरजी आणि मंचकर उपस्थित, सगळे मान्यवर उपस्थित बंधू वगैरे मित्रांनो, अत्यंत चांगला असा देखदेशी ऑफिस पोलीस विभागाला राज्य शासनाकडून आज अधिकृत माननीय उपमुख्यमंत्री हातात देण्यात आलं। त्याबद्दल नागपूर शहराचा, नागपूर जिल्ह्याचा नागरिक नात्याला त्यांचं मनापासून त्या ठिकाणी कौतुक करतो। या पोलीस विभागाच्या माध्यमातून नागपूर शहरामध्ये असलेली सगळी व्यवस्था आपल्याला सगळ्यांना सांगितली व्यवस्थित आहेच। हे उपराजधानी ठिकाण असलं तरी वेगवेगळ्या विचारधाऱ्याचं एक या ठिकाणाचं पॉवर सेंटर इथंच आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती की वेगवेगळ्या विचारधाऱ्याचं पॉवर सेंटर असतानाही ह्या नागपूरमध्ये ही सुव्यवस्था ने कायम ठेवणं हा तेवढाच कसाबीचा विषय आहे। लागूनच असलेलं मध्य प्रदेश आहे, लागून असलेलं त्या सगळ्या व्यवस्था असतानाही व्यवस्थित ह्या नागपूरमध्ये सुखशांती चालू आहे तेवढंच गौरवाची गोष्ट आहे। त्याबद्दल नक्कीच त्याकडनं मनापासून या गृह विभागाचा आभार मानतो। राज्याचे सन्माननीय गृहमंत्री इथे त्यांना एकच सांगतो, एक विषय कधी कधी आपण त्या ठिकाणी आपल्याला कायद्याचा पूर्ण अभ्यास आहे, दादा आपल्यासोबत आहेच नाही अशा दबाव नाही, पण एक जा मोटर व्हेकल ऍक्ट जो आहे त्या मोटर व्हेकल ऍक्टमध्ये कुठेतरी चर्चा होणं गरजेचं आहे। हा मोटर व्हेकल ऍक्ट गृह विभाग सुद्धा त्या ठिकाणी हाताळतो आणि RTO सुद्धा त्याला हाताळतो आणि दोन्ही विभागाचं तो ऍक्ट ना हाताळल्यामुळे कधी कधी त्या ठिकाणी ओव्हरलॅपिंग किंवा क्लॅश निर्माणाचं प्रसंग निर्माण होतात आणि म्हणून आपण आज या ऍक्टच्या संबंधी सुद्धाही पुढं मागं जशी संधी प्राप्त झाली तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही विचार करा असा एक ग्रामीण एक कार्यकर्ता नात्याने आपला विनंती करतो। एका पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून जे त्या ठिकाणी सादरीत करलं ती गोष्ट तेवढं अत्यंत चांगली भरत बांधली, त्याबरोबर पोलीस विभागाच्या गृह विभागाचा आभार मानतो। पोलीस आयुक्तालय व पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण कार्यालय म्हणजे पोलीस भवन या नवीन वास्तूचे मान्यवरांचे हस्ते आज उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे, याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे। या नवीन इमारतीसाठी शासनाने अंदाजे 100 कोटी रुपयाची निधी उपलब्ध करून दिलेली आहे। या वास्तूचे भूमिपूजन 3 वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस व माननीय श्री नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री भारत सरकार यांचे हस्ते पार पडले होते। मी माननीय श्री फडणवीस आणि माननीय श्री गडकरी यांचे विशेष आभार व्यक्त करतो। या 20,000 चौरस मीटर जागेवर जुने पोलीस आयुक्त कार्यालय कार्यरत होते व ती जुनी इमारत तोडून या जागेवर नवीन बांधकाम करण्यात आले आहे। सदर इमारतीमध्ये अंदाजन 2,00,000 चौरस फूट कार्पेट एरिया असून त्यामध्ये ए विंग आणि बी विंग आहे। पोलीस भवनाचे इमारतीत ए विंगमध्ये पोलीस आयुक्त कार्यालयाचे शाखे, पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त यांचे दालन, 5 पोलीस उपायुक्तांची कार्यालय, 9 सहायक पोलीस उपायुक्त पोलीस आयुक्त यांचे कार्यालय, विशेष शाखा, वाहतूक नियंत्रण कक्ष इत्यादी कार्यान्वित राहणार आहे। पोलीस भवनाचे इमारतीत बी विंगमध्ये पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांचे संपूर्ण कार्यालय व त्यांचे अधीनस्थ सर्व शाखे कार्यान्वित राहणार आहे। 7 मंजली सदर भव्य इमारतीत सर्व सोयी सुविधा, उदाहरण महिलांसाठी विशेष कक्ष, कॅन्टीन, ऑडिटोरियम, मीटिंग हॉल, पुरेसा पार्किंग एरिया इत्यादीचे नियोजन करण्यात आले आहे। इमारतीचे समोरील दर्शनी भाग हा अत्यंत आकर्षक असून पूर्ण इमारत हे सेंट्रली एअर कूल्ड आहे। या इमारतीचे बांधकाम पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ यांचे मार्फतीत करण्यात आलेले आहे। श्री DL मेहता हे बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर असून श्री अल्फाज मिलर हे आर्किटेक्ट व प्रोजेक्ट सल्लागार
श्री संघी कन्सल्टंट प्राइवेट लिमिटेड हे आहे. आम्ही नागपूर शहर व ग्रामीण पुलिस दलांतर्फे श्री विवेक फणसालकर महासंचालक व व्यवस्थापकीय संचालक पुलिस गृहनिर्माण कल्याण महामंडल व त्यांचे सर्व चमूचे आभारी आहोत. खबरों के सिलसिले में वक्त हो चला है छोटे से ब्रेक का. मिलते हैं ब्रेक के बाद. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. राज दोहा आरोप के चलते राणा दंपत्ति पुलिस हिरासत में थे। इस प्रकरण में आज सुनवाई होने वाली थी, लेकिन आज लिखित सुनवाई के लिए आवेदन किया गया और कल मौखिक युक्तिवाद किया जाएगा। लिखित युक्तिवाद आज पेश किया गया तो वहीं मौखिक युक्तिवाद के लिए कल की तारीख निश्चित की गई है। ऐसी जानकारी वकील प्रदीप जी से प्राप्त हुई। खासदार नवनीत राणा और आमदार रवि राणा, इनकी सेशन कोर्ट की जमानत से संबंधित आवेदन पर सुनवाई कल दोपहर 2:45 पर होगी. 124 जो है वो उसके कुछ इंग्रेडिएंट्स है, जिसमें मेन जो है गवर्नमेंट को चैलेंज देके गवर्नमेंट गिर जाए इसके लिए कोशिश करना. खाने का मुझे पता नहीं है, क्योंकि ना मुझे कोर्ट ने पूछा, ना हमारा से लिया, और ना कुछ मुझे कोई बोला कि ऐसा एप्लीकेशन आया. वो मुझे पता नहीं है, क्योंकि वो जेल में है. जेल में उनकी हेल्थ कैसी है हम नहीं बोल सकते, हम उनको मिलने नहीं जाते. बोला ना अभी 124 ए रखा है, 153 ए रखा है, और 34 रखा है. आज आम्ही समोर लेखी युक्तिवाद सादर केलेला आहे आणि तोंडी युक्तिवादासाठी उद्याची तारीख निश्चित केलेली आहे. ज्योतिबा मंदिर परिसर में हुई जोरदार बारिश ने हर तरफ गुलाबी रंग का पानी देखने को मिला. हाल ही में हुई ज्योतिबा यात्रा में बड़े पैमाने पर गुलाल बिखरा गया था. वह गुलाल जोरदार हुई बारिश से पानी में बह गया. ज्योतिबा यात्रा के बाद गुलाल बहाने के लिए बारिश होती है, ऐसी यह आस्था है. डॉक्टर गाय के पेट से 1-2 किलो नहीं बल्कि 20 किलो प्लास्टिक और नटबोल निकालने में कामयाब रहे. यह दिल दहला देने वाली घटना उरण के कारंजा गाँव में सामने आई है. गाय का पेट बढ़ रहा था और वो दिन ब दिन तड़प रही थी. इलाज के बावजूद वो लगातार दर्द से कराह रही थी. इस बढ़ते दर्द को देख पशु चिकित्सकों की टीम ने मेटल डिटेक्टर से गाय के पेट की जांच की, जिसके बाद चौंकाने वाला मामला सामने आया. वस्तु को हटाकर गाय की जान बचाई. इसमें बैग के टुकड़े, नट बोल्ट, ब्लेड थे. इस सफल सर्जरी के बाद डॉक्टरों की हर स्तर से सराहना हो रही है. नागपुर जिला राष्ट्रीय छात्र संघ भारतीय कांग्रेस की ओर से नागपुर विश्वविद्यालय के सामने ऑनलाइन परीक्षा लेने के लिए छात्रों की तरफ से आंदोलन किया गया.
इस आंदोलन में जैसी शिक्षा वैसी परीक्षा के बैनर के साथ अनेक छात्रों ने नारेबाजी करते हुए इस आंदोलन को अंजाम दिया। वैसी शिक्षा वैसी परीक्षा, जैसी शिक्षा वैसी परीक्षा, हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते, हम हमारे वी वांट जस्टिस, वी वांट जस्टिस, वी वांट जस्टिस, वी वांट जस्टिस, परीक्षा वैसी शिक्षा वैसी परीक्षा, वैसी शिक्षा वैसी परीक्षा, वी वांट जस्टिस। आज नागपुर विद्यापीठ में विद्यार्थियों की तरफ से और NSUI की तरफ से VC के अगेंस्ट में एक मोर्चा निकाला गया, एक डिमांड रखी गई, जो डिमांड ये थी कि जो ये सेमेस्टर के एग्ज़ाम्स है वो ऑनलाइन तरीके से होना चाहिए, क्योंकि जो पढ़ाई इस सेमेस्टर की बच्चों को कराई गई है वो ऑनलाइन सिस्टम से है, तो अगर ऑनलाइन में शिक्षा होगी तो पढ़ाई उसकी एग्ज़ाम्स भी ऑनलाइन सिस्टम में ही होनी चाहिए। ये मांग हमारी VC के सामने आज हमने रखी हुई है। ये मांग को लेकर हम पूरे महाराष्ट्र में आने वाले एक हफ्ते में 7 के 7 विद्यापीठों में आंदोलन कर रहे हैं, और आज विद्यापीठ में हमने एक ऐसा नारा दिया है कि जब तक विद्यापीठ ऑनलाइन एग्ज़ाम डिक्लेयर नहीं करता तब तक हम लोग यूनिवर्सिटी से बैठने नहीं उठने नहीं वाले हैं, और वहाँ पे कंटिन्यू हम बैठे रहेंगे और अनशन करेंगे। राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी में राज्यपाल भगत सिंह कोश्यारी अधिकारियों के प्रशिक्षण के समापन समारोह के लिए आज शाम 7 बजे नागपुर हवाई अड्डे पर पहुंचे। 29 अप्रैल को नागपुर में राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी में भारतीय उपराष्ट्रपति वेंकैया नायडू की उपस्थिति में IRS टुकड़ी का 74वां प्रशिक्षण समापन समारोह आयोजित किया गया है। तो आज के इस प्राइम टाइम न्यूज में बस इतना ही, कल फिर मिलेंगे कुछ नई खबरों के साथ। नमस्कार।